उपास पु ल देशपांडे। मध्यवर्गीय व्यक्तींचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे। बरं, तर बघूया धड्यामध्ये आहे काय। माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे। उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली। पण मी कोणत्याही टीकेला भीक लाग घालणार नव्हतो। 181 पौळ, रात्रदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते। वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली। झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाट नव्हते। मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नींचा मात्र अजिबात विश्वास नव्हतं। घोरत्तर असतान रात्रभर अशा सारखी दुरुत्तरे ती मला करत असे। 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो। प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली। साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या। आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले। इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला। उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर म्हणतात, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्यांचं नाव पण नको घेऊस। हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल। खी जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही। नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय। पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले। ए डाय एडियट, सगळ्यांचं गोष्टीत जो काय मारतोस नेहमी, मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड। मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली। बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा। एक सल्ला, भातानं थोडंसं लठ्ठ व्हायला होतं। आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहे लठ्ठ, तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाटकर्णी म्हटले। मुख्य म्हणजे साखर सोडा, मी सांगूला का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा। एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन, आमच्या हेड क्लर्कचा वाईफचं घटलं। तेल आणि तळलेली पदार्थ आधी सोडा, बाबू काका म्हटले। दिवसात झोपणं सोडा, खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं। मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचेही ठरवले होते। पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले। साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला। पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही। घरात साखरबंदी जाहीर केली, कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली। मुलांसाठी म्हणून काय थोडं गोंडा धोडाचं करायला ते कर, एवढी सवलत ठेवली। पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला। भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज्य केला। नुसतीच उकळलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ आहे होता। याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला
आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. पहिल्या दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभागाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाड गौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्यांनी साऱ्या सेक्शनला पाटी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे न खावे तर अण्णा नाड गोंडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जायातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासा घासागणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या, त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज, चिवडा असलं वनस्पतीला त्यामुळे आणखी कॅलरीज, आणि एवढे सगळे हादडून शेवटी भाज्यांशिवाय पाटी कसली. या भिकोबा मुसळ्यांच्या टोमण्यामुळे चेकाळून नाड गौडाने स्पेशल भाज्याची परत ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. भाज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ, 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरासनी कुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच झाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगधाळे ओरडला. रनिंग कर रोज, रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरच्या वेळ 40 पौड उतरलं दोरीवरच्या उड्यानी, कुम कमालीने केकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बक्षीमधले भजे उचलले. कुटुंबाच्या मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पळायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकळून तिने मला खायला घातली. शेवंग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सड पातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे बाळसेदार मंडळीची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतकं कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिना साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता काय लागतो तेवढं सांग, असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलं? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलास की साखर न घालता. म्हणजे खलास? अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन, पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचे ते काय मेल, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही
स्वतःचं कमवून खातो म्हणावा, वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पनाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात. इश, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घरात केले कुणी. तात्पर्य चहा बिना साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याचं. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिलीच उडी शेवटी ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पकड पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली, ती आचार्य बव्वऱ्याच्या गळ्यात. त्याचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो ते कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला घेऊन येऊ गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य, अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही का? का म्हणजे जिभेवर तांबा नाही तुमचा, जिभेवर ताबा नाही तुमचा आणि संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू म्हणजे? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविल वाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात. मौनाचा सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही. उड्या मारायचा माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचा महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलवायचं लागतं मला. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात सापडलेली दोरी मगाशी मी गच्चम आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिनचहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगात तिळ पापड होऊ लागला. केवळ फळावर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखं वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊन लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडिळ्याच्या दुष्टपणाने व आकाशाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले, हे रोप उपटून
पाहतात, त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला, पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो. एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता, केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धरोक्षण दूध मिळवण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. पंधरवड्याभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळिंबे भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरट वाराने एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. एवढे अपवाद वागळ्यास भाताला स्पर्श नाही केला, त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझे एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि एका माझ्या उपासाची चेष्टा करत होती, त्यांनीच पंत फरक दिसतो हं अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेंग्यासारखा अत्यंत कुजकट शेजाऱ्यातलाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती, ती एकाच गोष्टीची म्हणजे मुठभर मांस वाढण्याची, पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्यात असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रण नंतर कमीत कमी 20 ते 25 पौढांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती, व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटाभर माझा विश्वासच बसेना, 192 पौंड आणि भविष्य होते. आप बहुत समजदार हैं, समजदार और गंभीर हैं. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडू दिले, आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे वजनाच्या मार्ग भल त्याच काट्यातून जातो. तर तुम्ही बघितलं काय धड्यामध्ये काय होतं, किती चांगला धडा होता, आणि याच्यामध्ये लेखक किती प्रयत्न करतात स्वतःचं वजन कमी करण्यासाठी, आणि जेव्हा जातात अगोदर त्यांचे 181 पौंड होतं, आणि नंतर असं वाढतो आणि त्यांना मग कळतोय की ही मशीनच खोटं बोलते, आणि त्या मशीनीच्या चक्करवर काय काय घडलं त्यांच्यासमोर. खूप गमती होत्या या धड्यामध्ये, खूपच खूप गंमत आहे. तुम्ही पण एकदा वाचा, आय होप की तुम्हाला हा धडा कळला असेल. ज 10वीच्या पोरांना तुम्ही शेअर पण करा. भेटतो आता नेक्स्ट धड्यामध्ये, आणि आपलं नेक्स्ट धडा ती आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. तर हा धडा आपण वाचूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.